गेल्या 4 दिवसाच्या संततधार पावसानंतर महाडमध्ये आता पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। महाड तालुक्यातून वाहणारे सावित्री असेल, गांधारी असेल, अगर काळ नदी, या तिन्ही नद्या धोकादायक पातळी ओसंडून वाहत आहेत। आपण आता महाड शहरामध्ये आहोत। आपण महाड शहरामधील भोईघाट या ठिकाणी आहोत। भोईघाट या ठिकाणी पाहिलं तर नदीचं पाणी आहे, पूर्ण रस्त्यालगत आलेलं आहे। या ठिकाणी जर का पाण्याच्या पातळीचा पूर्वीचा विचार केला तर कमीत कमी 30 फूट खालती पाण्याची पातळी आहे, मात्र आता ही पाण्याची पातळी वरती आलेली आहे। ही जर का परिस्थितीचा विचार केला तर महाड शहराच्या व्यतिरिक्त महाबळेश्वर असेल, पोलादपूर असेल, अगर रायगड विभाग असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो आहे, ज्याचा परिणाम महाडमधील सर्व नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत। या व्यतिरिक्त जर का आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यामधला खोपोली असेल, माणगाव असेल, त्याचप्रमाणे पेण परिसर असेल, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते आणि पूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। एकंदरीत रायगड जिल्हा हा हाय अलर्टवर आलेला आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन असेल, यांनी धोकादायक इशारा दिलेला आहे। एकंदरीत नागरिकांनी कारण नसताना घराच्या बाहेर पडू नये, अगर स्वतःची सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहन देखील प्रशासनामार्फत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।